नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटलांचं नाव देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने केंद्राकडे पाठवला प्रस्ताव केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांची माहिती मुंबईतल्या पहिल्या भूमिगत मेट्रोची पहिली ट्रायल यशस्वीपणे पार पडली एमआयडीसी ते विद्यानगरी मेट्रो स्थानकादरम्यान भूमिगत मेट्रोची ट्रायल यशस्वी अंडरग्राउंड मेट्रो लाईनच्या चार स्थानकांदरम्यान न थांबता मेट्रो चालवण्यात आली एअर इंडियाच्या इस्रायलच्या दिशेने उड्डाणं रद्द 14 ऑक्टोबरपर्यंत एअर इंडियाच्या इस्रायलसाठीच्या विमानसेवा रद्द हमासच्या अतिरेक्यांनी एका इस्रायली कुटुंबाला त्यांच्याच घरात ओलीस ठेवल्याचा व्हिडिओ व्हायरल यामध्ये हमासच्या अतिरेक्यांनी आई वडिलांसमोर मुलीची हत्या करून क्रूरतेचा गाठला कळस हमासच्या अतिरेक्यांची इस्रायलमध्ये घुसखोरी पॅराशूटचा वापर करून हमासच्या अतिरेक्यांची घुसखोरी घराबाहेर न पडण्याचा इस्रायली सरकारचं नागरिकांना आवाहन हमासचा इस्रायलवर हल्ला इराणमध्ये आनंदोत्सव हल्ल्याचा आनंद व्यक्त करत हजारो लोक रस्त्यावर इस्रायल हमास युद्धाचा गैरफायदा न घेण्याचा अमेरिकेचा इराणला इशारा तर हमासला नेस्तनाबूत करण्याचा इस्रायलचा निर्धार ज्या ठिकाणी हमासचे नागरिक आहेत ते ठिकाण आम्ही संपवून टाकू इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा हमासला इशारा इस्रायल पॅलेस्टिनी यांच्यातल्या हिंसाचार वाढीबद्दल आम्ही चिंतेत इस्रायल पॅलेस्टाईन युद्धावर चीनचं भाष्य पॅलेस्टाईन मुद्द्यावर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची आपत्कालीन बैठक पॅलेस्टिनी प्रश्नासह मध्यपूर्वेतील परिस्थितीवर चर्चा होणार हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल बी आर चौधरी यांनी भारतीय हवाई दलाच्या नवीन ध्वजाचं केलं अनावरण भारतीय हवाई दलाच्या 91व्या स्थापना दिनानिमित्ताने आज प्रयागराजमध्ये एअर शोचं आयोजन सारंग हेलिकॉप्टर आणि सूर्यकिरण एरोबॉटिक दल प्रथमच हवाई प्रात्यक्षिकांमध्ये सहभागी ज्ञानेश्वर मुळे यांनी लिहिलेल्या मैं जहा जहा चला हूं आणि माणूस आणि मुक्काम या सेवा काळातल्या अनुभवांवर आधारित दोन पुस्तकांचं राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते मुंबई राजभवन इथे प्रकाशन टाटा स्टील कंपनीचं युरोपमधलं उत्पादन वार्षिक आधारावर 17% घटून 1.99 मेट्रिक टनवर सप्टेंबरमध्ये भारतातील सेवा क्षेत्रातील व्यावसायिक विस्तार चांगला राहिला सेवा क्षेत्राचा परचेसिंग मॅनेजर्स इंडेक्स ऑगस्टमधील 60.1 वरून सप्टेंबरमध्ये 61% पोहोचला भरडधान्यापासून बनवलेल्या अन्नपदार्थावर म्हणजेच भरडधान्याच्या पिठावरील जीएसटी कमी करण्याचा निर्णय पिठावरील जीएसटी 18.5% फोर्ब्सच्या यादीत बर्नार्ड अर्नॉल्ड जगातील सर्वात श्रीमंत मस्क यांना टाकलं मागे श्रीमंतांच्या यादीत भारतीय अब्जाधीश मुकेश अंबानी 9व्या स्थानावर कालापानीचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला कालापानी या हिंदी वेबसिरीजमध्ये मराठी कलाकारांची तगडी स्टारकास्ट कंगना रनौत तिच्या आगामी सिनेमात तेजसमुळे चर्चेत सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला काहीच दिवसांपूर्वी चित्रपटाचा टीझरही आलेला प्रेक्षकांच्या भेटीला एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट